नमस्कार, योगेश कुटे, लेट्सअप पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्व स्वागत. शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात महापरिषद झाली. कार्यकर्ते, पत्रकार परिषद, पत्रकार आणि पक्षाचे अनेक नेते या महापरिषदेसाठी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या जे उद्धव ठाकरे यांच्या गटावरच अस्तित्वाचा एक धोका निर्माण झालेला आहे आणि त्या धोक्याच्या विरोधात शिवसेना कशी लढणार याची एक भूमिका, एक धोरण या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे. याला असीम सोर्दे, ॲडव्होकेट अनिल परब, संजय राऊत आणि मोहित शर्मा यांनी या महापरिषदेला संबोधन केलेलं होतं आणि ह्या सगळ्याचं जवळपास 2 तास हे सगळं भाषणं नंतर स्लाइड शो सगळे सुरू होते. आणि यातनं उद्धव ठाकरे यांना नक्की काय सांगायचं आहे, यातनं उद्धव ठाकरे यांना काय संदेश द्यायचा आहे याचा एक आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळालेला नाही आहे, निवडणूक आयोगामध्ये न्याय मिळालेला नाही आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी तर अन्यायच केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या आधी या सगळ्या मुद्द्यांवरती आता जनतेकडनंच न्याय मागायचा असं एक धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेलं दिसतंय आणि त्याची एक जाहीर घोषणाच या निमित्तानं त्यांनी केली. त्यांनी वापरलेले शब्द महत्त्वाचे होते. त्यांनी जो राहुल नार्वेकर यांचा जो लवाद होता, त्या लवाद नाही तर तो लबाड माणूस होता अशा पद्धतीचं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळणार नाही. भाजपनं तो कट आखलेला होता. त्या या कटामध्ये विधानसभा अध्यक्ष सहभागी होते, या कटामध्ये निवडणूक आयोग सहभागी होता असा आरोप करत आता जनताच आम्हाला न्याय देईल अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला त्यांचं मशाल चिन्ह आणि शिवसेना हे तरी नाव त्यांना टिकवावं लागणार आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही सगळी धडपड सगळी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल जेव्हा केव्हा लागेल तेव्हा लागेल. आता मात्र जो शिवसेनेचा जो आपण त्याला काय म्हणतो एक महत्त्वाचा पॉईंट असतो की भावनेचं राजकारण, तर या निमित्तानं जनतेमध्ये जाऊन एक भावनेचं राजकारण करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं केलेला आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेची घटना आहे कुठली. शिवसेनेची घटना यावरती निवडणूक आयोगामध्ये मोठा मोठा खल झाला. त्याच खलाच्या आधारे किंवा त्याच विचाराच्या आधारे राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला आणि त्या सर्वांचं मत असं पडलं की 1997-98 जी काही शिवसेनेची घटनेची प्रत होती तीच आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यानंतर शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. आणि याला थेट उत्तर देण्यासाठी मला वाटतं ही महापरिषद उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची होती. तर उद्धव ठाकरे यांनी 2013 आणि 2018 या 2 वर्षांमध्ये म्हणजे दर 5 वर्षांनी प्रत्येक राजकीय पक्षाची निवडणूक घ्या असा निवडणूक आयोगाचा आदेश असतो, त्यानुसार 2013 आणि 2018 या वर्षी शिवसेनेची संघटनात्मक निवड झालेली होती. या निवडीचं व्हिडिओ फुटेजच अनिल परब यांनी आजच्या महापरिषदेमध्ये दाखवलं. 2013 शिवसेना प्रमुख हे जे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीचं जे पद होतं ते पद रद्द केलं आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरे यांना देण्याचा जो 2013 ठराव होता त्या ठरावाची व्हिडिओ क्लिपच आज शिवसेनेनं सर्वांसमोर जाहीरपणे दाखवली. यातला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की जर शिवसेना प्रमुख हे जर पद निरस्त केलेलं आहे, ते गोठवलेलं आहे, तर शिवसेनेच्या निवडी करण्याचे अधिकार कोणाचे असाच प्रश्न अनेकांना होता आणि नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने देखील तोच प्रश्न उपस्थित केलेला होता. जर शिवसेना प्रमुखच हयात नाही आहेत तर शिंदे यांना काढण्याचा अधिकारच शिवसेना नेतेपदावरून किंवा आमदार म्हणून किंवा प्रतोद म्हणून इतरांना काढण्याचा अधिकारच हा उद्धव ठाकरेंना नाही, हा जो मुद्दा होता त्या मुद्द्याला छेद देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ क्लिपद्वारे करण्यात आला. आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख नेमण्याचा जो ठराव झालेला होता तो दाखवलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांना जे शिवसेने नेते नेमायचे आहेत तो अधिकार दिलेला आहे, त्याची क्लिपिंग दाखवण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुखांना इतर जी पदे भरण्याचा अधिकार आहेत तो कोणत्या ठरावाच्या आधारे दिला तो दाखवण्यात आला. आणि 2018 जी शिवसेनेची कार्यकारिणी झाली किंवा शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीतच
एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेतेपदी नेमलेलं होतं, त्याचं क्लिपिंग अगदी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला गोल करून ते दाखवण्यात आलेलं होतं, आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या पाया देखील पडले हे देखील आवर्जून दाखवण्यात आलं. 2013 जी कार्यकारिणीची मीटिंग झाली त्या मीटिंगला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते हे देखील आवर्जून दाखवण्यात आलं. कारण 2013 राहुल नार्वेकर हे शिवसेनेमध्ये होते आणि तेच आता असं म्हणतायत की 2013 किंवा 2018 शिवसेनेची घटनाच निवडणूक आयोगाकडे पोहोचली नाहीये. तर राहुल नार्वेकर ज्या कार्यकारिणी समितीला हजर होते जिथे उद्धव ठाकरे यांना सर्व अधिकार देण्यात आले होते तेच नार्वेकर आता विरोधात बोलतायत, तेच नार्वेकर आता कटामध्ये सहभागी झालेले आहेत असं सगळं शिवसेनेला दाखवून द्यायचं होतं. आणि आमची घटनेची जी प्रत आहे ती निवडणूक आयोगाकडे आम्ही 2013 देखील पोहोचवलेली होती आणि 2018 देखील पोहोचवलेली होती हे या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. यातला तिसरा मुद्दा जो होता की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे सगळे जे शिवसेनेचे नेते खासदार आमदार गेलेले आहेत त्यांची शिवसेनेतली तेव्हाची काय भूमिका होती, ते कसे उद्धव ठाकरे यांच्या पाया पडत होते, ते कसे उद्धव ठाकरे यांच्या ठरावांना अनुमोदन देत होते आणि ते अक्षरशः शिवसेनेमध्ये एखाद्या कार्यकर्त्यासारखेच वागत होते हे देखील उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. 2018 जी शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक झाली त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे चौथ्या पाचव्या रांगेमध्ये बसलेले होते आणि याचाच अर्थ एकनाथ शिंदे तेव्हा कोणी नव्हते हे देखील शिवसेनेला दाखवून द्यायचं आहे. आणि त्याच शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नेतेपद दिलं, नंतर अनेक महत्वाची खाती दिली ते देखील आवर्जून दाखवण्यात आलं. रामदास कदम असतील, गजानन कीर्तिकर असतील यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदी नेमलेलं होतं आणि हीच मंडळी ठराव वाचत होती आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत होती आणि आता हीच मंडळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात तावातावाने बाहेर बोलतायत हे देखील शिवसेनेनं या निमित्तानं दाखवून दिलं. 2013 आणि 2018 ज्या व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या शिवसेनेसाठी महत्त्वाच्या होत्या, एक प्रवाह म्हणून देखील आणि आता जे ठाकरेंसोबत शिवसैनिक आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देखील या दोन क्लिप अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणखीन चौथा मुद्दा होता की राजकीय पक्ष महत्त्वाचं की विधिमंडळ पक्ष, जर शिवसेनेचे आमदार फुटले ठीक आहे तर त्यांना विधिमंडळामध्ये स्वतंत्र गट करून काम करायचा अधिकार आहे, पण जर आमदार फुटले तर ते पूर्णपणे राजकीय पक्ष हायजॅक करू शकतात का, या प्रश्नाचं उत्तर आता जनतेमध्ये आम्ही शोधणार आहोत हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. आणि या निमित्तानं शिवसेनेचे जे वकील होते असीम सोरोदे असतील किंवा शर्मा असतील त्यांनी देखील हीच भूमिका मांडली, हा धोका जो आहे की जर उद्या मनसेचा एखादा आमदार फुटला, समजा राजू पाटील एक मनसेचे आमदार आहेत ते फुटले ते दुसऱ्या पक्षात समजा गेले तर मनसे हा सगळा पक्ष राजू पाटलांसोबत जाणार, अशाच पद्धतीचा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. त्यांनी काही उदाहरण या मनसे तर दिलेलं नव्हतं पण विषय समजावा म्हणून मी हे तुम्हाला उदाहरण देत आहे. जर राजकीय पक्ष हा कार्यकर्ते बांधतात, राजकीय पक्ष जनतेमधनं बांधला जातो, राजकीय पक्षाचा विस्तार जनतेमध्ये होतो आणि जेव्हा राजकीय पक्ष मोठा होतो तेव्हा त्याचे आमदार खासदार होतात आणि जरी आमदार खासदार मंडळी जरी दुसऱ्या पक्षात गेली किंवा पक्षापासून दूर गेली तरीही जनतेमध्ये पक्षाचं स्थान कायम राहतं. त्यामुळं हा जो धोका आहे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा तो सगळ्यात मोठा धोका आहे आणि आमदार खासदार यांच्या कलावरती राजकीय पक्षाचं अस्तित्व ठरत नाही हे उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं आवर्जून सांगितलं. पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शिवसेनेचं पुढे काय होणार, शिवसेनेचं पुढे काय होणार हा आता अनेकांना छळणारा मुद्दा आहे. कारण जी अधिकृत शिवसेना आहे ती आता एकनाथ शिंदेंकडे गेलेली आहे, अधिकृत जे पक्षाचं चिन्ह आहे ते देखील एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याच आमदारांना आता शिंदे यांचा व्हीप लागू होणार आहे असा देखील निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. त्यामुळं शिवसेनेचं पुढं काय होणार हा एक मोठा महत्वाचा मुद्दा होता आणि त्याला देखील उत्तर उद्धव ठाकरे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडनं घेणं हे उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाचं आहे. शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे यांना उभाटा हे जे नाव मिळालेलं आहे हे उभाटा नाव टिकवणं आणि ते जे मशाल चिन्ह मिळालेलं आहे
जे केवळ अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी मिळालेलं होतं ते देखील पुढे आपल्याला किमान लोकसभा निवडणुकीपुरतं तरी मिळणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील ही महापरिषद त्यांना उपयोगी पडली असावी असा एकूण सगळा उर आहे. शिवसेनेसमोरचं जे आव्हान आहे ते दिवसेंदिवस अधिक कडवं आणि कठोर होत चाललेलं आहे. कारण राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाचंच अस्तित्व संपलेलं आहे कागदोपत्री असं सगळं दिसून येत आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी इतके चिडलेले होते राहुल नार्वेकर यांच्यावरती की ते त्यांनी असं आवाहन केलं, राहुल नार्वेकर यांनी आमचा विश्वासघात केलाच, तर सर्वोच्च न्यायालयाने जी काही चौकट आखून दिलेली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे. आणि पुन्हा मखलाशी अशी केली की कोणत्याच गटाला त्यांनी अपात्र ठरवलं नाही. आणि याचा खेळीचा दुसरा भाग म्हणून शिंदे गट ठाकरे गटाला अपात्र ठरवा म्हणून उच्च न्यायालयामध्ये गेला. याचाच अर्थ शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचाही नार्वेकर यांच्यावरती विश्वास नाही. मग उद्धव ठाकरे असं म्हणाले की चला शिंदे गटानं राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वासा ठराव आणावा, मी त्याला पाठिंबा देतो. इतके उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांच्यावर चिडलेले होते. राहुल नार्वेकर यांनी देखील या ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणारी लगेच तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्याचाही आपण एक अनालिसिस आपण लवकरच करणार आहोत. पण ठाकरे यांच्यासाठी हे महत्वाचे 5 मुद्दे होते की जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे हे ज्या कार्यकारिणीला हजर होते ती कार्यकारिणीची बैठकच ती घटनाच नाकारत आहेत हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. तिसरं, घटना दुरुस्ती शिवसेनेची 2 वेळा झालेली होती आणि त्याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला वेळोवेळी कळवलेली होती हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे पूर्णतः वेगळे आहेत. विधिमंडळ पक्ष जरी शिवसेनेचा फुटला असला तरी रस्त्यावरची शिवसेना अजूनही जिवंत आहे हेच उद्धव ठाकरे यांना दाखवून द्यायचं होतं. तर यापुढे आणखीन काही घडामोडी घडणार आहेत, या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी इंस्टा फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवरती. धन्यवाद.